आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटत की राजकारणात येऊन कुठेतरी चूक केली का जातील याचा अंदाज हा कोणाला नव्हता. पण भाजप नक्कीच पार्टीला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता. तर भाजप कुठं ना कुठंतरी शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडलं तसा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा होईल असा एक अंदाज होता. आजपासून नियोजन काय असणार आहे, पुढची फळी आहे असं थेट काल साहेबांनी सांगितलेलं होतं. बघा, मी एवढंच सांगेल की जे काय आणि गेल्या वर्षभरात जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मतदारांचंच म्हणणं आहे की आजचं राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारांनाच कुठेतरी वाईट वाटतंय की मत देऊन त्यांनी चुका केल्यात का काय. मतदार सोडा, आमच्यासारखे जे नवीन आमदार आहेत राजकारणामध्ये येत असताना एक ध्येय घेऊन आलेत, विचार घेऊन आलेले आहेत. आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटतं की राजकारणात येऊन कुठेतरी चूक केली का, कारण का लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक लोक स्वतःबद्दल, स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल आणि स्वतःचे जे काही उद्दिष्ट असतील ते कसे पूर्ण करता येईल याच्यामध्येच सगळे गुंतून राहिलेले आहेत. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला राहिले तर ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मनामध्ये माझाही विचार येत असताना की राजकारण करायचं का नाही. पण कुठेतरी एक गोष्ट मनामध्ये आहे की शेवटी महाराष्ट्राच्या रक्तामध्ये लढणं हे लिहिलेलं आहे, आपल्या सर्वांमध्ये आहे आणि मी तो विचार पूर्ण पुढे घेत आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते आजपर्यंत सोडवलेले आहेत आणि आत्ताच साहेब स्वतः चव्हाण साहेबांच्या स्मृती ठिकाणी कराडला चाललेले आहेत. 10 वाजता ते तिथं पोहोचतील. चव्हाण साहेबांकडे आणि साहेबांकडे बघितल्यानंतर सामान्य लोकांचे नेते कसे असतात हे आपल्याला बघायला मिळतं आणि आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते अशाच लोकांकडनं स्मृती घेत असतात, ताकद घेत असतात, विचार घेत असतात आणि प्रेरणा घेत असतात. आणि मला एकच इथं सांगायचं आहे की मतदार असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमदार असतील, ज्यांना कुणाला तरी वाटतंय की चूक केली का काय, एकच सांगतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, थोर व्यक्तींच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे आणि इथं लढणं हे आपल्या सर्वांच्या रक्तात आहे, लोकांसाठी लढूया एवढंच इथं मी आपल्या सर्वांना सांगतो. तुम्हाला आधीपासून या सगळ्या गोष्टींची कल्पना होती, काल आमदारांची बैठक बोलवलेली असताना तुम्ही मुंबईला गेला नाही, त्याचं नेमकं कारण काय? मी एकच तुम्हाला सर्वांना सांगेल की पवार साहेबांची कालची प्रेस आपण होता तिथं तुम्ही ऐकलेला आहे. पवार साहेबांनी स्वतः आमदारांची भूमिका, इतरही सर्व लोकांची भूमिका तिथं मांडलेली आहे. निरोप हा 5 तारखेचा आम्हा सर्वांना आलेला आहे. आम्ही 5 तारखेला मुंबईला तिथं राष्ट्रवादीची जी बैठक पवार साहेबांनी बोलवलेली आहे तिथं नक्कीच आहोत एवढंच इथं सांग. ही मुवमेंट होते हे सगळ्यांना माहिती होतं, राष्ट्रवादीच्या सगळ्यांना अंदाज होता की हे असं सुरू आहे. अजित पवार दिल्लीला असताना सुद्धा या सगळ्या प्रकाराची कल्पना तुम्हा लोकांना होती, तुम्हालाही होती. वास्तविक MPLच्या फायनलच्या दिवशी अनेक जणांबरोबर तुमच्या चर्चाही झालेल्या होत्या. या सगळ्याचा अंदाज होता की केवळ जातील एवढी शक्यता होती, इतक्या वेगानं जातील हे माहिती नव्हतं. जातील याचा अंदाज हा कोणाला नव्हता. पण भाजप नक्कीच पार्टीला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता, कारण का आज लोकांचं मँडेट भाजपबरोबर राहिलेलं नाही. तर भाजप कुठं ना कुठंतरी शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडलं तसा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा होईल असा एक अंदाज होता. एक आपण समजून घेतलं बाहेर, नजीकच्या काळामध्ये लोकनेते कोण हा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा नाव उल्लेख केल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही, तसं पवार साहेबांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. आणि मग लोकनेत्यांनी चालू केलेली जी पार्टी आहे, जसं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची
आणि आता ही राष्ट्रवादी, तर ह्या दोनच मोठ्या पार्ट्या कुठेतरी भाजपला महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणण्यासाठी रोखू शकतात हे कदाचित भाजपला माहिती असावं, आणि त्यामुळेच या पार्टीला जर आपण फोडलं तर शेवट आपण एकटंच राहू असं त्यांना वाटतं. ते एकटे राहिले तरी ते विसरून गेले की लोक हे आपल्याला कुठेतरी निवडून देत असतात, आमदारांना निवडून देत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता इतर ठिकाणी हे जमू शकतं पण महाराष्ट्रात हे जमणार नाही, कारण लोक हे जमू. मला काय वाटतं पण असं काय मुख्यमंत्री पदच मिळालंय अजित पवारांना असं वेगळं काय मिळालं म्हणून ते गेले जे इथं नव्हतं. मी एवढं सांगेल अजितदादांच्या बाबतीत मी स्वतः व्यक्तिगत भावनिक आहे, ते माझे काका आहेत, अनेक वेळा त्यांनी मला मदत केलेली आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे काकांच्या बाबतीत बोलत असताना मला कधी कधी राजकारण बाजूला ठेवलं तर नक्कीच मी भावनिक झालेलो आहे. शेवटी राजकारणाचा तो एक भाग आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनीच काम केलेलं आहे. ती जी काही दिशा देतील त्या दिशेने आम्ही सर्वजण नक्कीच जाऊ, एवढं तिथं सांगितलं.